नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये ब्लॉगरमध्ये गॅजेट्स ॲड करणे गॅजेट्स म्हणजे काय गॅजेट्स कस्टमाइज करणे गॅडेट्सची जागा बदलणे इत्यावि इत्यादी बाबीविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत या सर्व बाबी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो सध्या आपण या ब्लॉगमध्ये प्रॅक्टिस करतोय काम करतोय फक्त एकच गॅजेट आपल्याला दिसत आहे की टेक मराठी असं एक काहीतरी शीर्षक लिहिले आहे आणि त्या शीर्षकाच्या खाली जी काही इमेज दिसत आहे ती इमेज म्हणजेच गॅजेट्स आहे त्याचप्रमाणे सर्च दिस ब्लॉग असं एक टायटल शीर्षक दिसत आहे आणि त्याच्या खाली एक सर्च बॉक्स आपल्याला दिसत आहे हे दो या दोन्ही बाबी म्हणजे ही इमेज आणि हा सर्च बॉक्स हा गॅजेटच्या स्वरूपात इथं ॲड केलेला आहे आणखी काही गॅजेट्स म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एक ब्लॉगवर जाऊ हा एक शिक्षण मित्र ब्लॉग शैक्षणिक ब्लॉग आहे अत्यंत लोकप्रिय ब्लॉग आहे तर या ब्लॉगमध्ये पाहू की या ब्लॉगमध्ये हे जे काही हेडर आहे या हेडरच्या खाली हे काही मेनू टॅब्स दिसत आहेत मेनू आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर ड्रॉप मेनू ओपन होत आहे हे सुद्धा जे काही ऍड केलेलं आहे ते ॲड हे ब्लॉगरच्या गॅजेट्स या स्वरूपात पुन्हा तुम्हाला काही जे काही इथं काही अक्षरं दिसत आहेत हे अक्षर डावीकडून उजवीकडे स्लाईड होताना दिसत आहेत हे एच टी एम एल इफेक्ट दिलेले गॅजेट्स आहेत एच टी एम एल गॅजेट आहे त्याच पद्धतीने इकडे आपण गा जाहिरात दिसत आहे पुन्हा आपण डावी डाव्या बाजूला पाहू की इथं काही शीर्षक दिसत आहे आणि शीर्षकाच्या खाली काही मजकूर मजकुराच्या खाली काही इमेज दिसत आहे ही फीचर पोस्ट आहे पुन्हा इथं काही एक इमेज दिसत आहे इथं पुन्हा काही लिंक दिसत आहेत त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ते अक्षर आहेत ते निळ्या रंगाने हायलाईट होत आहेत अंडरलाईन होत आहेत तर हे पेजेस या नावाचं गॅजेट्स ॲड केलेलं आहे जुने लेख या नावाचं शीर्षक असलेले काही लिंक आहे किंवा पोस्ट आहेत या ब्लॉगवरती आधी पोस्ट ज्या पब्लिश झालेल्या आहेत त्याची इथं लिंक दिलेली आहे जुनी माहिती या स्वरूपात इथं एकाच जागी पाहायला मिळत आहे खालच्या बाजूला फुटर एरियामध्ये पुन्हा काही पॉप्युलर पोस्ट म्हणजे या ब्लॉगवरती काही अतिशय लोकप्रिय झालेल्या किंवा सर्वात जास्त वाचकांनी पसंती दिलेल्या ज्या काही पोस्ट आहेत त्या इथं दिसत आहेत पुन्हा जर आपण फुटरला पाहिलं आहे तर इथं काही मजकूर लिहिलेला दिसतो आहे पुन्हा जर आपण या उजव्या बाजूच्या बारमध्ये गेलं तर वाचनीय लेख या नावाचं एक काही लिंक दिसत आहे पुन्हा हा या ब्लॉगचं जे काही ऑथर आहे किंवा ॲडमिन आहे त्या ॲडमिनचं इथं गुगल फॉलोअर्सची काही यादी आपल्याला दिसत आहे हे सुद्धा ही सर्व माहिती गॅजेटच्या स्वरूपात आहे किंवा इथं बघा या साईट काही निवडक अभिप्राय या नावाचं काही एक गॅजेट दिसत आहे या गॅजेटमध्ये काही टेक्स्ट आहे ते खालून वर असं स्लाइड होताना दिसत आहे वर सरकत असताना दिसत आहे हे एच टी एम एल इफेक्ट दिलेलं गॅजेट आहे त्यानंतर आपण पाहू की हे जे काही ब्लॉगर आहे या ब्लॉगरची माहिती इथं दिलेली आहे त्यानंतर या ब्लॉगचं जे काही पेज आहे गुगल फेसबुक पेज आहे या फेसबुक पेजचं लाईक बटन असलेलं काही गॅजेट आहे ते लाईक बटनचं जे काही गॅजेट आहे ते इथं ॲड केलेलं आहे पुन्हा संपर्क साधा कॉन्टॅक्ट नावाचं हे जे काही गॅजेट आहे ते इथं आहे त्याचप्रमाणे आपणास आव्हान नावाचं एक काही पुन्हा इथं टेक्स्ट आहे आणि ते टेक्स्ट खालून वर सरकताना स्लाईड होताना आपल्याला दिसत आहे पुन्हा इथं ज्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्ट एका खाली एक आपल्याला दिसतात मित्रांनो ब्लॉगमध्ये जी काही आपण माहिती प्रसिद्ध करतो पब्लिश करतो ती पोस्टच्या स्वरूपात आणि पोस्ट, पोस्ट हे नेहमी या पेजच्या मध्यभागी या मुख्य भागामध्ये दिसत असते परंतु या मुख्य भागाव्यतिरिक्त या ब्लॉग पोस्टच्या डावीकडे म्हणजेच लेफ्ट साइड भरला किंवा राईट साईड भरला किंवा या हेडरच्या खाली हे काही मेनू टॅब्स आहेत ते हे सर्व मेनू टॅब्सच्या स्वरूपात जी काही माहिती इथं या ब्लॉगवरती अटॅच केली जाते ती सर्वच्या सर्व माहिती हे गॅजेट्सच्या स्वरूपात ॲड केली जाते मित्रांनो आता प्रत्यक्ष या ब्लॉगवरती आपण ज्या ब्लॉगवर काम करतोय त्या ब्लॉगमध्ये प्रत्यक्ष गॅजेट्स ॲड कसे करायचे किंवा जे काही गॅजेट्स आधीच ॲड केलेले आहे ते गॅजेट्स ॲड केलेले गॅजेट्स रिमूव्ह करणे किंवा ब्लॉगमधून काढून टाकणे याची आपण कृती समजून घेऊ ज्या ब्लॉगमध्ये सध्या आपण काम करत आहोत त्या ब्लॉगला मी आधीच साईन इन आहे त्याच्यामुळे मला इथं डिझाईन नावाचं एक लिंक दिसत आहे शब्द दिसत आहे त्या डिझाईन नावाच्या शब्दावरती लिंकवरती मी क्लिक करून डॅशबोर्ड ओपन करतो आहे डॅशबोर्ड ओपन होत आहे मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये काहीही बदल करायचा असेल तर आपल्याला डॅशबोर्डला जाणे गरजेचं आहे मी डॅशबोर्ड ओपन केलेलं आहे डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर लेआउट लेआउटमध्ये आधीच आपण हेडर याविषयीची माहिती बघितलेली आहे मित्रांनो बघा की इथं ॲड गॅजेट्स पुन्हा इथं ॲड गॅजेट ऍड गॅजेट अशी जिथे जिथे आपल्याला ॲड गॅजेट अशी लिंक दिसत आहे त्या त्या ठिकाणी आपण गॅजेट ॲड करू शकतोय पाहूया आपण की सध्या राईड साइड बाहेर आहे उजवा साईड बाहेर आहे राईट साईड आहे त्यामध्ये अद्याप एकही गॅजेट नाही म्हणून मी इथं ॲड अ गॅजेट या लिंकवरती क्लिक करतोय त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप पेज ओपन झालेला आहे यात तुम्हाला काही एक ते सत्तावीस अशा एकूण सत्तावीस गॅजेट्सची यादी दिलेली आहे त्याचप्रमाणे त्याचं शीर्षक दिले आहे शीर्षकाचं खाली काही त्याबद्दलची थोडीफार माहिती दिली आहे त्या माहितीवरून आपल्याला ते, आप ते, आप ते समजतं नेम की नेमकं तो गॅजेट्स कशाशी संबंधित आहे आपण ॲड करायचा की नाही ते आपण त्यावरून ठरवू शकतोय आणि तो गॅजेट किंवा जो गॅजेट आपल्याला ॲड करायचा आहे त्या गॅजेटच्या उजव्या बाजूला एक प्लसचं चिन्ह अधिकचं चिन्ह दिसत आहे त्या अधिकच्या चिन्हावरती ऍडच्या चिन्हावर क्लिक करू क्लिक करून तो संबंधित गॅजेट आपण आपल्या ब्लॉगला ॲड करू शकतोय ऍडसेन्स हे सध्याच आपल्या काही कामाचं कामाचं नाही ऍडसेन्स यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ मी पुढे तयार करणार आहे फीचर्ड पोस्ट यास किंवा इथल्या काही गॅजेट्सविषयी स्वतंत्र व्हिडिओ मी तयार करणार आहे परंतु आता आपण काही अत्यावश्यक जे गॅजेट्स आहेत जी आपण आत्ताच लावली पाहिजे या विषयीची माहिती सांगणार आहे आपण पहिलं पाहूया ब्लॉग सर्च म्हणजे जे काही वाचक आहेत किंवा आपल्या ब्लॉगला भेटी देणारे आहेत त्यांना आपल्या ब्लॉगवर माहिती चुटकीसरशी शोध शोधायची असेल तर हा गॅजेट अतिशय उपयुक्त ठरतो हा गॅजेट मला माझ्या ब्लॉगवरती ॲड करायचं आहे म्हणून मी प्लस म्हणजेच ॲड या चिन्हावरती क्लिक करतोय ॲड या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काही कस्टम टेक्स्ट लिहायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता मला लिहायचं नाही मला तसंच ठेवायचं आहे मी फक्त सेव्ह असं म्हणतोय बघा की तुम्ही जो काही गॅजेट ॲड केलेला आहे तो तुमच्या ब्लॉगला समाविष्ट झाले आहे पुन्हा आपण व्ह्यू ब्लॉग वरती क्लिक करून आपलं ब्लॉग पाहूया मित्रांनो बघा की उजव्या बाजूला आधी कोणताच गॅजेट ॲड नव्हता आता सर्च दिस ब्लॉग नावाचं एक गॅजेट ॲड झालेलं आहे पुन्हा काही ॲड गॅजेट्स आहेत ते ॲड करून पाहू पुन्हा आपण आपल्या ब्लॉगच्या डॅशबोर्डला जाऊ डॅशबोर्डला जा, गेल्यानंतर पुन्हा ॲड गॅजेट्स ब्लॉग अरकाईव ब्लॉग अरकाईव्ह म्हणजे काय ते ॲड केल्यानंतर आपण समजेलच मी पुन्हा ॲड या बटनावर क्लिक करतोय आता हे ब्लॉग अर्काईव्ह तुम्हाला कोणत्या स्वरूपाचं पाहिजे म्हणजेच मित्रांनो ज्या काही आपण आपल्या ब्लॉगवरती पोस्ट पब्लिश करतोय तर त्या पब्लिश केलेल्या पोस्ट आपल्याला एकाखाली एक एकाच ठिकाणी पाहता येतात किंवा तिथून आपल्याला हवी ती पोस्ट शोधता शोधता येतं अशी तिथं सोयी असते आता तुम्हाला हे कसं पाहिजे कोणत्या स्वरूपाचं पाहिजे ही सेटिंग आहे ती सेटिंग तुम्हाला हवी ती सेटिंग तुम्ही इथून बदलून घ्या अशा पद्धतीने तुम्ही बदलू शकता मला जी काही डिफॉल्ट सेटिंग आहे ती डिफॉल्ट सेटिंगच से हवी आहे म्हणून मी ती सेटिंग तशीच राहू देतो त्यातप्रमाणे तुम्हाला हे इथं काही बदलायचं असेल शीर्षक हे डिफॉल्ट शीर्षक दिलं आहे टायटल दिलं आहे टायटल तुम्हाला बदलता येईल परंतु मला सध्या बदलायचं नाही जसं आहे तसंच ठेवतोय आणि त्यानंतर मी सेव्ह म्हणतोय पुन्हा आपण ब्लॉग पाहू आपल्या जा ब्लॉगवरती जाऊ ज्या ब्लॉगवरती आपण काम करतोय अजूनपर्यंत या पेजला मी रिफ्रेश केलं नाही मित्रांनो बघा की या बाजूला फक्त एकच गॅजेट आहे पुन्हा मी याला रिफ्रेश करतोय रिफ्रेश रिफ्रेश केल्यानंतर बघा मित्रांनो ब्लॉग अर्काइव नावायचं एक पुन्हा गॅजेट ॲड झालं आहे आधी एकच होतं आता दुसरं ॲड झालेला आहे पुन्हा आपण आपल्या ब्लॉगरच्या डॅशबोर्डला जाऊ डॅशबोर्डला गेल्यानंतर मी पुन्हा एक गॅजेट ॲड करतो ॲड अ गॅजेट फॉलो बाय ईमेल पुन्हा सेव्ह करतोय पुन्हा काही गॅजेट ऍड करून घेतोय मी जी अत्यावश्यक गॅजेट्स आहेत ती ब्लॉग स्टेट्स ब्लॉग स्टेट्स म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत ब्लॉग या, याला सुद्धा आपण ऍड करून घेऊ म्हणजेच मित्रांनो आपल्या ब्लॉगचं ट्राफिक काय आहे कितके आहे ते पाहण्यासाठी म्हणजेच आपल्या ब्लॉगला किती व्हिजिटर्स विजिट करता किंवा आतापर्यंत किती विजिटर्सनी इथं व्हिजिट केलं त्याबद्दलची माहिती इथं आपल्याला एक मीटर ते पाहला पाहायला मिळेल पुन्हा इथून तुम्हाला ऑल टाईम शेवटच्या तीस दिवसात शेवटच्या सात दिवसामध्ये किती लोकांनी व्हिजिट केलं हे पाहायचं असेल मला हे जे डिफॉल्ट सेटिंग आहे तेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर मी सेव्ह आणि पुन्हा सेव्ह अरेंजमेंट पुन्हा आपण ब्लॉग आपल्या ब्लॉगला जाऊ पेज रिफ्रेश करू बघा की या पद्धतीनं ही माहिती इथं ऍड झालेली आहे माहिती म्हणण्यापेक्षा आपण याला गॅजेट्स म्हणू मित्रांनो या पद्धतीनं आपण आपल्या ब्लॉगमध्ये गॅजेट्स ऍड करू शकतोय पुन्हा काही गॅजेट्स आहेत ते तुम्ही ॲड करू शकता हे उदाहरण होतं तुम्हाला फक्त गॅजेट्स गॅजेट्स ॲड कसे कर करतात ते सांगायचं होतं म्हणून हे नमुन्या दाखल मी काही गॅजेट्स ॲड करून दाखवल्यात परंतु जो गॅजेट्स आपण आपल्या ब्लॉगला ॲड केलेला आहे के एखादा गॅजेट्स तुम्हाला आवडला नाही किंवा तुम्हाला तो काढून टाकायचा असेल मित्रांनो बघा की इथं सर्च धिस ब्लॉग हे गॅजेट्स डाव्या बाजूला पण आलेलं आहे पुन्हा हा गॅजेट्स उजव्या बाजूलासुद्धा आलेला आहे मग कोणता तरी एक जो गॅजेट आहे तो आपल्याला काढून टाकावा लागेल समजा मला हा डाव्या डाव्या बाजूचा ठेवायचा आहे आणि उजवीकडचा गॅजेट आहे तो काढून टाकायचा आहे तर या गॅजेट्सच्या ज्यावेळेस आपण या पेजला म्हणजे आपल्या ब्लॉगला लॉग इन असतोय लॉग इन असतो त्यावेळेस या गॅजेट्सच्या बाजूला जे एक एडिट नावाचं चिन्ह आहे त्या एडिट नावाच्या चिन्हावरती आपण हावर केल्यानंतर म्हणजे माऊस पॉईंट केल्यानंतर तो थोडासा हायलाईट होतो बघा आपल्याला हा गॅजेट आहे तो कस्टमाइज करायचा आहे तर मी याच्यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पॉपअप पेज ओपन झालेला आहे आता तुम्हाला कोणती ऍक्शन घ्यायची आहे मला अशी ऍक्शन घ्यायची आहे की हा काढून टाकायचा आहे म्हणून मी रिमूव्ह असं म्हणतोय पुन्हा एक वॉर्निंग येते की खरंच तुम्हाला तो काढून टाकायचा होय मला काढून टाकायचा आहे ओके ओके बघा निघून गेलेला आहे तो गॅजेट्स या पद्धतीने मित्रांनो नवीन गॅजेट्स आपण ऍड करू शकतो किंवा आधीच ऍड असलेला गॅजेट तो आपल्या ब्लॉगमधून काढून टाकू शकतो का की मित्रांनो आणखी पुन्हा काही गॅजेट्स आहेत खूप सारे गॅजेट्स आहेत त्या गॅजेट्सपैकी काही महत्त्वाच्या गॅजेट्सची पुन्हा ओळख करून घेऊ मी इथं ॲड गॅजेट्स इथं सत्तावीस गॅजेट्स तुम्हाला दिसत आहेत सत्तावीस गॅजेट्स व्यतिरिक्त वे... तुम्हाला अधिकचे गॅजेट्स पाहिजे असतील तर मोर गॅजेट्स हे थर्ड पार्टी गॅजेट्स आहेत म्हणजे ब्लॉगर्स व्यतिरिक्त काही इतर कंपन्यांनी किंवा इतर सॉफ्टवेअर कंपन्यांनी किंवा इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांनी काही हे गॅजेट्स दिलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट फॉर्म हे एक गॅजेट्स आहेत की वाचकांना जे भेटी देणार आहेत त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर हे अतिशय महत्त्वाचं गॅजेट आहे मी ते ॲड करण्यासाठी ॲड गॅजेट्स आणि सेव पुन्हा आपल्या ब्लॉगला जाऊ आणि रिफ्रेश करू मित्रांनो बघा की जो कॉन्टॅक्ट फॉर्म आहे हा गॅजेट आपण आपल्या ब्लॉगला लावला आहे पण या ब्लॉगची जागा चुकलेली आहे असं मला वाटतंय हा शेवटच्या भागात आलेला आहे तडाला आलेला आहे याची जागा मला साईड बारमध्ये लावायची आहे म्हणजे हा ब्लॉग इथं न ठेवता मला या भागात लावायचा आहे तर यासाठी मला त्या गॅजेटची जागा बदलायची असेल तर पुन्हा आपण डॅशबोर्डला जाऊ डॅशबोर्डला गेल्यानंतर बघा हा गॅजेट्स आहे फुटर एरियामध्ये आहे फुटर एरियामध्ये आहे फु, कॉन्टॅक्ट फॉर्म नावाचं गॅजेट हा गॅजेट तुम्हाला इथून हलवायचं असेल याची जागा बदलवायची असेल तर पुन्हा आपण इथून त्याला ड्रॅग करू आणि ड्रॅग करून इथं ड्रॉप करू ड्रॅग अँड ड्रॉप करणे म्हणजेच माऊसचं बाजूचं बटन दाबूनच ठेवायचं आणि हलवायचं याला ड्रॅग करणे म्हणतात आणि ड्रॉप करणे म्हणजे माऊसचं बटन डाव्या बाजूचं बटन सोडून देणे आता हा जो काही तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बदल केला आहे तो बदल लागू करण्यासाठी तुमच्या ब्लॉग मधला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सेव्ह अरेंजमेंट या बटनावरती क्लिक करावं लागेल पुन्हा हा केलेला बदल कसा दिसतो हे पाहण्यासाठी व्ह्यू ब्लॉग मित्रांनो बघा की हा जो कॉन्टॅक्ट फॉर्म गॅजेट आहे हा फॉर्म हा काही गॅजेट आहे तो तडाला होता खालच्या भागात फुटर एरियामध्ये होता परंतु आता हा जो काही गॅजेट आहे तो आपल्या साईड बारला लेफ्ट साइड साईड बारला आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये गॅजेट्स म्हणजे काय गॅजेट्स ऍड करणे गॅजेट्स कस्टमाइज करणे रिमूव्ह करणे ऍड करणे इत्यादी विषयीची माहिती आपण बघितलेली आहे